हेलो स्टूडेंट, वेलकम टू द डिप्लोमा अप्लाइड मैथमेटिक्स लेक्चर सीरीज। नाउ दिस इज लेक्चर नंबर 16, डेरिवेटिव ऑफ पैरामेट्रिक फंक्शन। तो या आधीच्या लेक्चर मध्ये लेक्चर नंबर 15 मध्ये आपण बघितलं होतं डेरिवेटिव ऑफ पैरामेट्रिक फंक्शन। त्या आधी बघितलं होतं पैरामेट्रिक फंक्शन, ओके, एक्स अँड वाय बोथ एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल आर यस टी का असेल ते थीटा, तर असं असेल तर त्याला आपण म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन। मग आता इथे एक एक जण वाय एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ थीटा, एक्स एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ थीटा, यस दिस गिवन फंक्शन इज अ पॅरामेट्रिक फंक्शन। आता या पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना त्याला पहिले दोन डेरिव्हेटिव्ह काढावं लागतात, म्हणजे वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काढावा लागेल आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, आणि नंतर मग आपल्याला डीवाय बाय डीएक्स भेटतो। डीवाय बाय डी एक्स इक्वल टू डीवाय बाय डी थीटा, करेक्ट, अपॉन डी एक्स बाय डी थीटा। तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आणखी काही एक्झाम्पल। आजचं एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू 3 sin θ - 2 sin3θ, एक्स इक्वल टू 3 cos θ - 2 cos3θ, फाइंड डीवाय बाय डी एक्स एट थीटा इक्वल टू पाय बाय 4। ठीक आहे, नाउ वी हैव टेक y इक्वल टू 3 sin θ - 2 sin3θ, एंड हियर वी हैव टेक x इक्वल टू 3 cos θ - 2 cos3θ, 2 parts example, okay, solve by taking 2 parts. Differentiate with respect to theta. Okay, this differentiate with respect to theta. What you have here with respect to theta means d by d theta of y equal to d by d theta of 3 sin θ - 2 sin3θ. Now we know that the derivative of sin theta, what is derivative of sin theta? Cos theta. Already we have found the derivative of sin3θ previous lecture. Okay, means use d by d theta of sin3θ. बाजूला काढून घेऊ, sin3θ चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 3 sin²θ, आणि परत sin चा डेरिव्हेटिव्ह जीरो ऑफ वन। ओके, कोणता फॉर्म्युला यूज करतोय तो खाली तुम्ही इथे 3 sin²θ अँड sin डेरिव्हेटिव्ह इज cos थीटा, हे झालं आजचं sin क्यूब। कोणाला काय प्रॉब्लेम, कोणता फॉर्म्युला यूज केला, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन, ओके, इक्वल टू एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन। हा 3 पुढे आला, 3 × 2 गेला, स्क्वेअर झाला, बरोबर, आणि परत एफ ऑफ एक्स म्हणजे साईन थीटाचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, यूज दिस फॉर्म्युला। ओके, इजर ऑफ वाय, hence we get equal to 3 sin theta separate derivative d by d theta of 3 पुढे इन फक्त sin theta चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मायनस 2 पुढे इन कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, कॉन्स्टंट आहे पुढे d sin³θ। आता sin³θ चा डेरिव्हेटिव्ह काय आलाय, वरती काढून दिलाय तुम्हाला, 3 sin theta चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, cos theta, स्टँडर्ड फॉर्म्युला, मायनस 2 ब्रॅकेट sin³θ चा डेरिव्हेटिव्ह बाय इथे काढलेला काय आहे, 3 sin²θ अँड sin इंटू cos थीटा, हेन्स वी गेट इक्वल टू 3 cos θ
मायनस सिक्स साइन स्क्वायर थीटा कॉस थीटा. ओके नाउ टेक थ्री कॉस थीटा कॉमन इन ना काटता एंड थ्री कॉस थीटा कॉमन काटला तो इत राइट वन बरबर ना वन राइट थ्री इंटू टू सिक्स इतने टू राइट थ्री इंटू टू सिक्स ओके टू साइन स्क्वायर थीटा. ओके नेक्स्ट चलो वन साइड इतने समझ लगे विद्यार्थी मित्रों ये हा जो है सिक्स कसा लिखता है थ्री इंटू टू तो थ्री बाहर आला थ्री कॉस थीटा बाहर आला का राइन टू साइन स्क्वायर थीटा. आता जावा नेक्स्ट स्टेप सेकंड स्टेप एक्स डेरिवेटिव फाइंड करायचा आहे. अगेन डिफरेंस सेट विथ रिस्पेक्ट टू थीटा हेंस वी गेट डी बाय डी थीटा ऑफ एक्स इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ थ्री कॉस थीटा माइनस टू कॉस क्यूब थीटा. अगेन यूज means we have find d by d theta of cos cube theta. Okay, the formula is clear to choose karaycha hai. 3 pude ala 3 madhun ek gela mhanje kay ala square. Okay, aap formula use karto n n minus 1 mhan 3 madhun ek gela kay rahala 2 ani ite into derivative of cos theta. Hence we get equal to 3 cos theta cos square theta cos theta is derivative is minus sin theta. Hence we get minus pude gaya minus cos square theta sin theta minus 3 minus 3 kasa ala he sin pude gaya mhanje aplyala dx by dt ha bhetla aplyala acha derivative to separate kadlela hai. Okay now this is रफ वर्क समजण्यासाठी तुम्हाला हे काढून दिलेले डायरेक्टली लिहिलं तर तुमच्या डोक्यावरून जाईल ते. महेश वी गेट डी एक्स बाय डी थीटा इक्वल टू थ्री थ्री डेरिवेटिव ऑफ कॉस थीटा माइनस टू बाय रीन डेरिवेटिव ऑफ कॉस क्यूब थीटा. Hence we get 3 cos theta derivative is minus sin theta. Okay, minus 2 cos cube theta derivative वरती काढलेला आहे काय minus 3 cos square theta sin theta. Hence we get equal to minus 3 sin theta minus minus plus 6 cos square theta sin theta. माइनस माइनस प्लस सिक्स कॉस स्क्वेअर थीटा साइन थीटा आणि हा आला तुमचा डी एक्स बाय डी थीटा. इथे पण कॉमन घेऊ शकतो आपण काय कॉमन घेऊ शकतो सांगा. ओके थ्री साइन थीटा कॉमन घ्यायचा आहे थ्री साइन थीटा कॉमन. जर इथे थ्री साइन थीटा कॉमन घेतला तर इथे राहतो मायनस मायनस साइन राहतो म्हणजे मायनस वन. ओके इथून थ्री कॉमन घेतला तर इथे राहतो टू बरोबर ना कॉस स्क्वेअर थीटा आणि हेच असं लिहिता येईल इक्वल टू थ्री साइन थीटा. ओके टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन काय केलं समजलंय मायनस वन नंतर लिहिलं म्हणजे इथे आपल्याला दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहेत डी वाय बाय डी थीटा अँड डी एक्स बाय डी थीटा. ठीक आहे मग आता इथे आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू
आणि फॉर्म्युला व्हेरी नाईस, अगदी बरोबर, डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. व्हॉट इज डी वाय बाय डी थीटा? बघूया काय डी वाय बाय डी थीटा. थ्री कॉस थीटा, थ्री कॉस थीटा ब्रैकेट वन माइनस काय बघा, वन माइनस टू साइन स्क्वेअर थीटा, वन माइनस टू साइन स्क्वेअर थीटा. ओके, आणि काय डीएक्स वाय डी थीटा काय? थ्री साइन थीटा, थ्री साइन थीटा ब्रैकेट टू कॉस स्क्वेअर थीटा माइनस वन, टू कॉस स्क्वेअर थीटा माइनस वन. ओके, आणि जर आपण ट्रिग्नोमेट्री जर एम वन मध्ये ट्रिग्नोमेट्री चे फॉर्म्युले आपण बघितले होते, टू वन बाय टू साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस टू थीटा, आणि टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन म्हणजे परत कॉस टू थीटा. ओके, म्हणजे जिथे होईल थ्री 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 कॅन्सल, लिहिण्याची गरज नाहीये. मग काय राहिला? कॉस थीटा. ओके, आणि याची व्हॅल्यू दिसते ना, वन मायनस सी ते जाणार आहे कॉस टू थीटा, जी जाणार आहे कॉस टू थीटा. डिनॉमिनेटरला सेम काय इथे साइन थीटा, आणि परत इथे बघा ह्याची व्हॅल्यू काय परत दिसते ना, कॉस टू थीटा, कॉस टू थीटा, कॉस टू थीटा, कॉस टू थीटा कॅन्सल, म्हणजे गे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा. आणि कॉस थीटा अपॉन साइन थीटा कालच आपण बघितलं होतं कॉस थीटा. आता इथे दिलेले ऍट थीटा इक्वल टू पाय बाय फोर, आणि कॉस टॅन पाय बाय फोर हा वन असतो, डी वाय बाय डी एक्स. ओके, इथे लाईन मारायची इक्वल टू पाय बाय फोर. ओके, अँड कॉट पाय बाय फोर, कॉट पाय बाय फोर इक्वल टू वन, म्हणजेच वी गेट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वन. प्रॉब्लेम सम, येतं लक्षात? आता पुढे जाऊया, व्हेरी सिंपल. इफ एक्स इक्वल टू ए कॉस टी ब्रॅकेट प्लस टी साइन टी अँड वाय इक्वल टू ए ब्रॅकेट साइन टी माइनस टी कॉस टी, ठीक है. फाइंड डी वाई बाय डी एक्स, फाइंड डी वाई बाय डी एक्स एट टी इक्वल टू पाय बाय फोर. नियमीप्रमाणे परत दिलेलं फंक्शन आहे, पॅरामेट्रिक फंक्शन आहे, म्हणून दोन डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, एक चा विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावा लागेल. इथे टी आलेला आहे दिसतोय, वाय चा विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी बाय डी टी घ्यावा लागणार इथे. गिवन एक्स इक्वल टू ए कॉस टी प्लस टी साइन टी, ठीक आहे. आधी एक्स सोडू नंतर वाय सोडू. ओके, हेन्स डिफरन्स सेट, डिफरन्स सेट विथ रिस्पेक्ट टू काय लिहिते, अगदी बरोबर टी येणार आहे, कारण टीमचं फंक्शन आहे. टी असेल तर काय तो डी बाय डी टी ऑफ एक्स इक्वल टू डी बाय डी टी ऑफ ए कॉस टी
प्लस टी साइन टी। जर इथे बघितलं ए हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर ठेवा आणि ब्रॅकेट मध्ये डी बाय डी टी ऑफ काय येतो कॉस टी मध्ये कोणतं साइन आहे प्लस डी बाय डी टी ऑफ टी साइन टी। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉस टी चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय मायनस साइन टी, पण टी साइन टी चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला U into V rule ने यूज करून काढायचा आहे। इथे मी यूज डी बाय डी टी ऑफ टी साइन टी डायरेक्ट येणार नाही, इथे U आणि V, U काय तुमचा T आणि V आहे तुमचा साइन T, ठीक आहे। आता U into V rule तुम्हाला माहित आहे टी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी बरोबर लिहितोय प्लस साइन द्यायचंय, आता साइन टी पुढे येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी साइन टी चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे कॉस टी, ओके प्लस साइन टी टी विथ रिस्पेक्ट टू टी वन। इथे कोणता फॉर्म्युला यूज केलाय यू इंटू व्ही, U कॉन्स्टंट V चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले पाठ केले काल सांगितलं होतं तुम्हाला, समजलाय। म्हणून इथे आलं डी बाय डी टी ऑफ टी साइन टी, मुद्दा मी ते काढून दाखवले, ओके हॅन्स वी गेट इक्वल टू डीएक्स बाय डी टी, dx by dt इक्वल टू काय a ब्रॅकेट काय cos t, cos t चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे मायनस साइन t आणि ते t साइन t चा डेरिव्हेटिव्ह काय तो प्लस t कॉन्स्टंट d by dt ऑफ साइन t बरोबर इंटू ए रूल जे वरती केलेली ती स्टेप इथे लिहितोय प्लस साइन t कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी। ऑलरेडी वरती सोडवलंय, कसं सोडवलंय माहित आहे तुम्हाला, समजण्यासाठी लिहिलंय मी तिथे यूज प्लस टी साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे कॉस टी, ओके प्लस साइन टी अँड टी वन। तर हा साइन टी दिसतोय का मायनस साइन टी प्लस साइन टी कॅन्सल त्याला ए आणि इथे काय राहिला टी कॉस टी हा आला तुमचा डीएक्स बाय डीटी। तर डीएक्स बाय डीटी भेटलेला आहे, आता आपल्याला फाइंड करायचा आहे, प्रॉब्लेम समजला एकदम सिंपल सोडून दाखवलेला आहे। आता वाय घ्यायचा आहे, वाय तुमचा वाय इक्वल टू काय बघा वाय इक्वल टू काय y इक्वल टू साइन टी मायनस टी कॉस टी, साइन टी मायनस टी कॉस टी। परत y हे कोणाचं फंक्शन आहे t च, म्हणून डिफरन्स आहे विथ रिस्पेक्ट टू t, विथ रिस्पेक्ट टू t हॅन्स वी गेट विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय ना d बाय डी टी ऑफ y इक्वल टू डी बाय डी टी ऑफ कोणाचा येणार आहे करेक्ट ए ब्रॅकेट साइन टी मायनस टी कॉस टी। सेम आता ए बाहेर येईल कॉन्स्टंट आहे, इथे डी बाय डी टी ऑफ कोणाचा घ्यायचा आहे साइन टी चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मायनस साइन डी बाय डी टी ऑफ टी कॉस टी आणि टी कॉस टी ला परत मागच्या सारखंच प्रिव्हियस स्टेप मध्ये आपण केलं होतं काय यूज करायचं आहे यू इंटू व्ही, म्हणजे इथे यू इंटू व्ही यूज करायचं आहे। यूज टी कॉस टी यू इंटू व्ही आत्ताच पाहिलं आपण रोल यू कॉन्स्टंट टी कॉन्स्टंट
डी बाय डी टी ऑफ कॉस टी प्लस, हे लिहिण्याची गरज नाही तुम्हाला समजण्यासाठी, लिहितो मी ते कॉस टी डी बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी, टी कॉन्स्टंट, कॉस टी चा डेरिव्हेटिव्ह, कॉस टी कॉन्स्टंट, टी चा डेरिव्हेटिव्ह. ओके, हे से टी कॉस टी इज मायनस साइन टी, बरोबर ना, प्लस कॉस टी डी टी अपॉन डी टी वन, म्हणजे जी मायनस टी साइन टी प्लस कॉस टी, हेन्स ए इक्वल ब्रैकेट साइन टी चा डेरिवेटिव काय आला, कॉस टी, ह्या साइन टी चा डेरिवेटिव काय आला, कॉस टी. हे समजण्यासाठी लिहिले, पण तुझं नको आहे, तुम्हाला इथे काय स्टेप आणली, मी ह्याचा डेरिवेटिव सेपरेट काढून दाखवला, तुम्ही ते परत काढणार मी ते ब्रॅकेट यू इन टू व्ही, बरोबर ना, टी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी प्लस कॉस टी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी, ब्रॅकेट क्लोज. हेन्स वी गेट इक्वल टू ए ब्रॅकेट कॉस टी मायनस टी, ओके, आणि ते मायनस साइन टी, कारण कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे, कॉस टी आणि ते वन. जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, ए कॉस टी मायनस मायनस काय होईल, प्लस टी साइन टी येईल ना, ओके, मायनस मायनस प्लस टी साइन टी, आणि ते मायनस कॉस टी, कॉस टी प्लस कॉस टी मायनस कॉस टी कॅन्सल, ते येईल ए इंटू टी साइन टी, हा आला तुमचा डी वाय बाय डी टी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डी वाय बाय डी टी आणि डी एक्स बाय डी टी भेटलेला आहे, म्हणून डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचा आहे. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. ओके, डी वाय बाय डी टी का है ए टी साइन टी, ओके, ए टी कॉस टी, तर ए कैंसल, टी टी कैंसल, साइन अपॉन कॉस का इन टैन टी वाई टी, ए टी डी वाय बाय डी ए टी साइन टी, ह्याची वैल्यू का है ए टी कॉस टी, ज्या वैल्यू अपन इथे पुट केलेल्या आहे. माता थीटा दिलेला आहे, किती थीटा, थीटा सॉरी थीटा नाही, इथे टी दिलेला आहे, काय दिलेला आहे, टी किती दिलेला आहे, पाय बाय फोर, टी इज पाय बाय फोर. हेन्स डी वाय बाय डी एक्स ऍट टी इक्वल टू पाय बाय फोर, म्हणजे टॅन पाय बाय फोर. बघा, मॅक्झिमम प्रॉब्लेम मध्ये टॅन कॉट येतोय, आणि टॅन कॉट पाय बाय फोर नेहमी वन असतो, म्हणजे याचं आन्सर आलं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू किती आलं, वन. कुठे आपला प्रॉब्लेम सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा, तो सेम प्रॉब्लेम पण सेम, म्हणजे फक्त साइनचं थोडं साइन चेंज झालेलं आहे, पण प्रॉब्लेम त्याच मेथडने सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं दिलेला आहे प्रॉब्लेम सॉल्व करून, फक्त साइन चेंज झालेला आहे. इफ होमवर्क, इफ एक्स इक्वल टू ए ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा, वाय इक्वल टू ए ब्रॅकेट वन मायनस कॉस थीटा, फाइंड डी वाय बाय डी एक्स एट थीटा इक्वल टू पाय बाय टू. हे सोडवता आणि याचा आन्सर पण आन्सर येतो वन येतं. हे सोडवता जाऊया, इथे आपलं पॅरामेट्रिक फंक्शन संपलाय, जाऊया पुढचा टॉपिक. अतिशय इंटरेस्टेड, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेस्ट टू फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेस्ट टू फंक्शन.
आता हा टाइप फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजेच चलाच असं लिहिता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक फंक्शन असणारे एफ ऑफ एक्स आणि त्याच्या डोक्यावर दुसरं फंक्शन असणार जी ऑफ एक्स. आता फॉर एक्झाम्पल हे असे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे म्हणजे असं असेल साइन एक्स रेस टू कॉस एक्स कॉस एक्स रेस टू एक्स दीज आर द एक्झाम्पल टॅन एक्स रेस टू साइन एक्स एक्स रेस टू एक्स लॉग एक्स रेस टू एक्स. ओके cot x raised to x these are the example आणि अशा त्यालाच म्हणतो डेरिव्हेटिव्ह फंक्शन रेस्ट टू फंक्शन. बघा हे साइन फंक्शन आहे त्याच्या पॉवर सुद्धा फंक्शन आहे दिसतंय cos x रेस्ट टू x tan x रेस्ट टू साइन x रेस्ट टू x असे प्रॉब्लेम असतील तर काय करायचे बघा y इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स याची पहिली स्टेप फिक्स असणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड असे प्रॉब्लेम असतील फंक्शन रेस टू फंक्शन तर पहिल्या स्टेपला काय घ्यायचंय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मेटिंग लॉग वाय दोन्ही साइड चा लॉग वाय येईल इथे म्हणजे लॉग दोन्ही साइड चा लॉग घ्यायचा आहे. आता यानंतर M1 मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आपण लॉगॅरिथम चॅप्टर बघितला होता आणि त्यामध्ये एक रूल अतिशय महत्वाचा होता N लॉग ऑफ एक्स रेस टू N आहे ना तर हा एन इथे यायचा म्हणजे काय एन लॉग एक्स. आता इथे पॉवरला काय आहे जी ऑफ एक्स मग हा जी ऑफ एक्स इथे येणार आहे म्हणजे इथे लॉग वाय इक्वल टू जी ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स गेटिंग समजलंय. हा लॉगॅरिथमचा रूल यूज करायचा पॉवर गेट्स मल्टीप्लाय and then differentiate we get the answer differentiate with respect to x answer d derivative of log y with respect to x equal to derivative of g of x log of f of x आणि इथे नेहमी u into v यूज करायचा आहे. ओके लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह जसा वन अपॉन एक्स असायचा फॉर्म्युला बघितला असेल किंवा कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला वन अपॉन एफ ऑफ एक्स बरोबर ना इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह मग वन अपॉन वाय आणि परत वाय चा डेरिव्हेटिव्ह जर इथे एक्स असता तर फक्त वन बाय एक्स आला असता पण इथे वाय लॉग वाय वन अपॉन वाय आणि परत वाय चा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स आणि इकडे यू इंटू व्ही रूल यूज करायचा आहे. ओके जी ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स झालं इथे यू इंटू यूज करायचा आहे आणि हा वाय इकडे येईल डी वाय बाय डी एक्स वाय इथे मल्टिप्लाय होईल आणि ब्रॅकेट डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आणि ते इंटरव्ह्यू ही यूज केल्यानंतर वी गेट द अन्सर. हे झालं आता थिअरी पार्ट. आता एक्झाम्पल सोडूया एक एक्झाम्पल घेऊया फाईन अतिशय सिम्पल एक्झाम्पल असतात फाइंड डी वाय बाय एक्स
एफ वाई इक्वल टू साइन एक्स रेस टू कॉस एक्स ना ओळखता प्रॉब्लेम आहे का फंक्शन रेस टू फंक्शन प्रॉब्लेम कोण ओळखता आली पाहिजे म्हणजे काय विद्यार्थ्यांना सोडवताय तर कोण प्रॉब्लेम ओळखता येते नाही हा असं काही प्रोग्रामचं नाही सर्वात महत्वाचं प्रॉब्लेम ओळखता आली पाहिजे आता आहे फंक्शन रेस टू फंक्शनचा प्रॉब्लेम म्हणजेच काय करायचंय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड वाय इक्वल टू साइन एक्स रेस टू कॉस एक्स ठीक है टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मग काय येईल ते लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स रेस टू कॉस एक्स यूज अ फॉर्म्यूला लॉग ऑफ एक्स रेस टू एन एन इथे येतो एन लॉग एक्स तसंच हा कॉस एक्स याच्या पुढे ना म्हणजे काय येईल ते सांगा इक्वल टू कॉस एक्स लॉग ऑफ साइन एक्स इथे तुमचा लॉग वाय आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इथे येईल डी बाय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स लॉग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतो कारण एक्स चे फंक्शन बरोबर डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स लॉग ऑफ साइन एक्स आणि इथे पाय यू इंटू ही यूज करायचं ठीक आहे आता फॉर्म्युला महत्वाचा फॉर्म्युला तुम्हाला आता सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स काय वन अपॉन एफ ऑफ एक्स खाली घ्यायचा आहे आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कोणाचा एफ ऑफ एक्स कारण तुम्ही बघितलंय लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स फक्त तिथे काय आलाय समजलंय एक्सच्या जागी काय आलाय एफ एक्स मग ठीक आहे आता इथे येईल मग वन अपॉन वाय आणि परत वाय चा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आता यू इंटू व्ही यूज करूया कॉस एक्स क्वांटन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा लॉग ऑफ साइन एक्स समजते का प्लस साइन यू इंटू व्ही आठवतोय यू इंटू व्ही प्रॉडक्ट रोल लॉग ऑफ साइन एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इथे यू इंटू व्ही यूज केलाय यू व्ही व्ही यू ओके डी वाय बाय डी एक्स वन अपॉन वाय इथे इक्वल टू कॉस एक्स परत पास सेम फॉर्म्युला वन लॉग ऑफ साइन एक्स म्हणजे वन अपॉन साइन एक्स अतिशय महत्वाचं आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे सांगितलं तसंच वन अपॉन वाय वाय चा डेरिव्हेटिव्ह जसं वन अपॉन साइन एक्स परत साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग ऑफ साइन एक्स फक्त ज्याला डी लागलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाकी टर्म तसेच लिहायचे इथे कॉसला कॉस तसाच घेतलाय इथे डी याला लागला फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा लॉग साइन एक्स ला आहे का नाहीये म्हणून फक्त डी कॉस एक्स डी कॉस एक्स काय आहे मायनस साइन एक्स हेन्स वी गेट कॉस एक्स वन अपॉन साइन एक्स साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स ही मायनस साइन पुढे घ्यायची मायनस साइन लॉग साइन एक्स ठीक आहे आता जर इथे जरा सिम्प्लिफाय केलं तर असेल कॉस एक्स कॉस एक्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स बरोबर ना मायनस साइन कशी आली समजलंय ती साइन एक्स ची साइन पुढे घेतली साइन लॉग ऑफ साइन एक्स कॉस अपॉन साइन काय येते
कॉट एक्स, ये कॉट एक्स माइनस साइन एक्स लॉग ऑफ साइन एक्स। विद्यार्थी मित्रांनो इथे आलं आपलं 1 upon y dy by dx इक्वल टू cos x माइनस साइन एक्स लॉग ऑफ साइन एक्स। ठीक है, आता हा जो वाय हा इकडे आणायचा आहे, मग तर डीवाय डी एक्स भेटेल ना, डीवाय डी एक्स इक्वल टू डिवाइड इकडे काय होईल मल्टीप्लाय कॉस एक्स कॉट एक्स मायनस साइन एक्स लॉग साइन एक्स। आणि ह्या वाय ची व्हॅल्यू दिसतोय, हा वाय वाय ह्या वाय ची व्हॅल्यू जो वाय या वाय ची व्हॅल्यू इथून घ्यायची, काय वाय इक्वल टू काय साइन एक्स रेस टू कॉस एक्स, ती परत पुट करायची लास्टला काय काय व्हॅल्यू कॉस साइन रेस टू कॉस साइन रेस टू कॉस है ना, साइन रेस टू कॉस साइन एक्स रेस टू कॉस एक्स ब्रैकेट कॉस एक्स कॉट एक्स माइनस साइन एक्स लॉग ऑफ साइन एक्स। सेम टाइप चे प्रॉब्लेम असतात, फक्त एक प्रॉब्लेम जर तुम्हाला व्यवस्थित सोडवता आला तर बाकी येणार म्हणजे येणारच, आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबूया इथे, आणखी काय प्रॉब्लेम घेऊन येऊया पुढच्या लेक्चरला, तोपर्यंत बाय।